या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, हेमंत पाटलांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे भावना गवळींचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. या घडीची महत्वाची बातमी, हेमंत पाटलांच्या पत्नीला वाशिम मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राजश्री पाटील यांना यवतमाळ मधून उमेदवारी दिली जाऊ शकते, त्यामुळे यवतमाळ वाशिमच्या लोकप्रतिनिधी राहिलेल्या पास्ट टर्म खासदार असलेल्या भावना गवळी यांचा पत्ता आता कट होण्याची जवळपास दाट शक्यता वर्तवली जाते. एकीकडे आपण पाहिलं तर हेमंत पाटलांचं हिंगोलीतून जाहीर केलेली उमेदवारी ही रद्द करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. ज्योत्स्ना, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पास्ट टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींचा पत्ता कटच झालेला आहे का, नेमकं काय आहे? जी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते, आपल्याला माहिती की गेल्या 3 दिवसांपासून भावना गवळी ज्या आहेत त्या मुंबईत तळ ठोकून आहे आणि त्यांच्या बैठका ज्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वारंवार बैठका होत होत्या आणि भावना गवळी यांनी यांना आधीच कदाचित त्याची चाहूल लागली होती, त्यामुळेच ते त्यांच्या सोशल मीडियावरती लिहिताना सुद्धा मे मेरी झासी नही दुंगी अशा प्रकारचं त्यांनी सोशल मीडियावरती त्यांच्या स्टेटस ठेवलं होतं. इतकं होऊन सुद्धा भावना गवळी ज्या आहेत त्या आज जवळपास 9 तास वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दाखल झाल्या होत्या, मात्र ही भेट जी आहे ती नकारात्मक झाल्याचं कळते. आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून जे आहेत ते हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिंदेच्या शिवसेनेनं घेतलेला आहे, म्हणजे याचाच अर्थ हेमंत पाटील यांचं हिंगोलीचं तिकीट कापलेलं आहे, त्याचबरोबर भावना गवळी यांचं सुद्धा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापलेलं आहे. हे दोन्ही विद्यमान खासदार आहेत आणि असं असताना हेमंत पाटील यांच्या घरात ऍटलीस्ट एक का होईना खासदारकीचं तिकीट मिळालेलं आहे. हेमंत पाटील यांचं जरी खासदारकीचं तिकीट कट केलं असलं तरी सुद्धा त्यांच्या पत्नी ज्या आहेत राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून जे आहेत ते उमेदवारी देण्याचा निर्णय शिंदेच्या शिवसेनेनं केलेला आहे, त्यामुळे आणि इतकंच नव्हे तर यवतमाळ वाशिम आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील. मात्र हिंगोलीमधून हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम आणि यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटलांची बायको राजश्री पाटील या दोघांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेनं त्यांच्या 2 विद्यमान खासदारांना डावलून 2 नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी जी आहे ही वाढली आहे की नाही, किंवा महायुतीचा जो निर्णय घेण्यात आला तो याच आधारावरती घेण्यात आला का? कारण आपल्याला माहिती आहे की सर्वे जे आहेत ते वारंवार महायुतीचे सर्वे, महायुतीच्या पक्षचिन्हाचे सर्वे, महायुतीचे जे उमेदवार असतील संभाव्य उमेदवार यांचे वारंवार सर्वे करण्यात येत होते आणि त्या सर्वे आधारावरती. ज्योत्स्ना, आता तुम्ही सर्वेचा उल्लेख केला आहे म्हणून तुम्हाला मध्येच तोडते. खरं तर सर्वे महायुतीचा नाही, विशेषतः हा सर्वे हा भाजपनं केलेला होता आणि हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे. भाजपच्या सर्वेच्या दबावापुढे एकीकडे जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर येते, दुसरीकडे पास्ट टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींचा पत्ता कट केला जातो. या त्याच भावना गवळी आहेत ज्या वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेत होत्या, फडणवीसांच्या भेटीकरता थेट नागपूरच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या, तर मे मेरी झासी नहीं दुंगी असं स्टेटसही त्यांनी ठेवलं होतं. अगदी बरोबर आहे, आपण बघतोय की सर्वे मध्ये अनेक असे खासदार जे आहेत, मग ते अगदी नाशिकचे हेमंत गोडसे असो किंवा हेमंत पाटील असो किंवा भावना गवळी असो, असे खासदार जे लाखोंच्या मतधक्क्याने निवडून आले होते, जे विद्यमान खासदार होते, अशांची नावं जी आहेत ती बदलून तिथे नवीन उमेदवार देण्याचा निर्णय शिंदेच्या शिवसेनेला घ्यावा लागतो. याचाच अर्थ भाजपने जे काही सर्वे केले होते ते एकूणच महायुतीसाठी केले होते आणि कोणत्या कॅन्डिडेट, कारण महायुतीचं असो किंवा महाविकास आघाडीचं असतो, वारंवार 3 दोन्ही गटाकडनं हे सांगितलं जात होतं की जे कॅन्डिडेट जे उमेदवार असतील ते मेरिटच्या आधारावरती दिले जातील, त्यामुळे अनेक बदल जे आहेत ते करण्यात आले. मग आपण महायुतीमध्ये आपण बघतो की हेमंत पाटील यांचं सर्वेमध्ये त्यांना जास्त मतं मिळत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांच्याऐवजी बाबूरावजी कदम यांना देण्यात आलं, तर त्यांच्या पत्नी हेमंत पाटलांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून.
ज्योत्स्ना धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाचे असं विस्तार माहिती करता. थेट जाते आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे. भूषण, काय घडतंय नेमकं शिवसेनेत? एकीकडे जाहीर केलेला उमेदवार रद्द करण्याची वेळ शिवसेनेवर आलेली आहे भाजपच्या दबावापुढे. दुसरीकडे यवतमाळ वाशिममधून हेमंत पाटील ज्यांची उमेदवारी शिवसेनेनं रद्द केली, त्या हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जात आहे. नक्कीच लागवी, अत्यंत धक्कादायक अशी धक्कातंत्र आता शिवसेनेने वापरलं आहे आणि कुठेतरी ज्या विद्यमान खासदार आहेत भावना गवळी त्यांना सुद्धा धक्का दिलेला आहे आणि कुठेतरी भावना गवळी यांचा पत्ता आता कट झालेला आहे अशी शिवसेने सूत्रांची माहिती मिळत आहे. अगदी वाशिम यवतमाळमध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट करत हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवार दिलेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या वाशिम यवतमाळ जाऊन त्यांचा अर्ज दाखल करण्यात तिथे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे ही मोठी अत्यंत मोठी अशी बातमी आपल्याला म्हणावी लागेल. तर दुसरीकडे जिथे हेमंत पाटील यांचा दावा होता तिकडे बाबुराव कदम यांचा उमेदवारी निश्चित झालेली आहे. त्यामुळे हेमंत कदम यांना कुठेतरी हेमंत पाटील यांना कुठेतरी आता एक धक्का दिलेला आहे. पण मात्र हेमंत पाटील यांचं कुठेतरी पत्नीचं नाव पुढे करत हेमंत पाटील यांना कुठेतरी काहीच धीर देण्याचा प्रयत्न आपण केला असं की काय असं आपण पाहू शकतो. आता सध्या तरी मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. भावना गवळी यांचा पत्ता कट झालेला आहे आणि भावना गवळी सध्या अजूनही आपल्या त्या दाव्यावरती अजूनही ठाम आहे. त्यांचा अजूनही दावा आहे की वाशिम यवतमाळमध्ये आपलं उमेदवारी मिळावी, अजूनही त्यांचा दावा तो कायम आहे. त्यामुळे येत्या एक ते उद्याच्या दिवसामध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, भावना गवळी एक वेगळा निर्णय घेतात का, देखील पाहणं महत्त्वाचं. निश्चित, धन्यवाद भूषण तुम्ही दिलेला एकूणच असा विस्तार माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.